हॅलो एव्हरी वन व्ही लव फॅशन अँड ट्रेंड्समध्ये तुमचं स्वागत आहे सण समारंभ जवळ आलेले आहेत आणि हे दिवस सगळ्यांसाठीच खास असतात कारण या दिवशी आपण रिच्युअल तर फॉलो करतोच पण त्याचबरोबर आपल्याला सौंदर्यही दिसायचं असतं सौंदर्य खोलवण्यासाठी वेगवेगळ्या ज्वेलरीची निवड करतो आपण जास्त करून ट्रॅडिशनल वेअरच घालतो त्यामुळे ट्रॅडिशनल ड्रेसेससोबत सूट करतील अशा ज्वेलरी बघत असतो यातीलच एक म्हणजे हातातील बांगड्या या आपल्या हाताचं जे सौंदर्य असतं ते वाढवण्यासाठी फार उपयोगी ठरतात बांगड्यांमध्ये अनेक प्रकार आहेत जसे कडा तोडे, पाटल्या कुंदन बांगड्या एक्सेट्रा पण सध्या बांगड्यांमध्ये कुठला प्रकार ट्रेंडी आहे हे पाहून घेऊयात सगळ्यात आधी म्हणजे कुंदन डिझाईन असलेल्या बांगड्या जर तुम्हाला कुठल्याही फंक्शनमध्ये कुठल्याही सण समारंभात एक ट्रॅडिशनल लुक करायचा असेल तर तुम्ही रुंद आकाराच्या डिझाईनच्या बांगड्या खरेदी करू शकता अशा प्रकारच्या कुंदन लावलेल्या बांगड्या तुम्ही घातल्या तर तुमचा जो काही हेवी ड्रेस असेल तो खुलून जाईल तुम्ही मॅचिंग असे कुंदन डिझाईनच्या बांगड्यासुद्धा खरेदी करू शकता म्हणजे ड्रेसचा जो कलर आहे किंवा साडीचा आपला जो कलर असतो सेम त्याच कलरच्या बांगड्या घालायच्या ज्या तुमच्या हातांचे सौंदर्य वाढवण्यास मदत करतील शिवाय या बांगड्या जास्त महागही नसतात सेकेंड आहे तोडी जर तुम्ही एक चांगला मराठमोळा लूक करणार असाल मग तो समारंभ असू दे किंवा सण असू देत तर तोडी तुम्हाला फार उपयोगी ठरतील हातातील हिरव्या बांगड्यांसोबत हे तोडे खूप सुंदर दुस दिसतात जर तुम्ही नववधू वगैरे असाल ना तर अतिशय चांगला दिसणार आहेत याशिवाय याने तुम्हाला एक पारंपरिक लूक मिळण्यास मदत मिळेल नेक्स्ट आहे मोत्यांचे कडे अथवा बांगड्या मोत्यांचे दागिने हे आपल्याकडे फार पूर्वीपासून वापरत आहेत लग्नात तर या दागिन्यांना अधिक पसंती दिली जाते मोत्यांच्या बांगड्याने तुमच्या हाताचे सौंदर्य अधिक खुलेलंच शिवाय हातही नाजूक दिसतील त्यानंतर आता जो सध्या ट्रेंडिंग आहे तो म्हणजे पाटल्या आजीच्या पाटल्या तर सर्वांना माहितीच असतील पाटल्या या कोणत्याही बंगड्यांमध्ये सुंदरच दिसतात याचा आकार एकदम सपटा असतो आणि त्यावर वेगवेगळे डिझाईन्स असतात आता तुम्हाला मॉडर्न डिझाईन्ससुद्धा बघायला मिळतील यावर तुम्हाला लक्ष्मी फुलं किंवा पानांच्या डिझाईन्स मिळतील या बंगड्यास काठापदराच्या साडीवरती घातल्यानंतर एक पारंपरिक लूक मिळतो त्याच्यानंतर प्रकार आहे तो म्हणजे मिनाकारी बांगड्यांचा जर तुम्हाला बारीक डिझाईन्स असलेल्या बांगड्या घालायच्या असतील तर तुमच्यासाठी मिनाकारी बांगड्या हा बेस्ट ऑप्शन आहे या बांगड्या तुम्हाला कुठल्याही फंक्शनसाठी रॉयल लुक देतील लास्ट बट नॉट द लिस्ट पिछोडी म्हणून एक पॉप्युलर असा बांगड्यांचा प्रकार आहे हातात सर्वात मागे घालणाऱ्या बांगडीला पिछोडी असे म्हणतात ही पिछोडी क्राऊनसारखी असते म्हणजेच हिच्या एका बाजूला कात्रीसारखी डिझाईन असते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही बांगड्या खरेदी करायला जा ऑनलाईन मागू नका ज्याने तुमचा लुक चांगला राहील कारण जी साईज असते बांगड्यांची ती परफेक्ट आली पाहिजे कारण इतर दागिन्यांप्रमाणे बांगड्यासुद्धा दागिन्यांमध्ये अधिक महत्त्वाच्या असतात तर या काही ट्रेंडी बांगड्यांचे प्रकार होतेत। आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर आवडला तर लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात आपण नवीन अशाच व्हिडिओ आणि टिप्ससोबततील देळ बाय